कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। रात्री कार्यक्रम सुटल्यानंतर काही लोकांनी हल्ला करून कलावंतांना जखमी केलं, महिलांची छेडछाड केली, विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, त्यातून कलावंतांना खूप जायबंदी केलं, लाकडांनी काठ्यांनी मारहाण केली, तोंडावर डोक्यावर वार करण्यात आले। असे हल्ले आमच्यासारख्या लोक कलावंतावर झाल्यावर आम्ही जगायचं कसं? तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या गाडीवर अडवून हल्ला। नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या तुकाराम खेडकरसह आविष्कारमुळे मांजरवाडीकर या तमाशा गाडीवर रात्रीचा जोरदार हल्ला करून कलाकारांना मारहाण करण्यात आली आहे। कलाकारांना काठीने बेदम मारहाण करून महिला कलाकारांची छेडछाड करत त्यांचा विनयभंग केल्याचा निंदाजनक प्रकार घडला आहे। सदरचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील चाकोरी येथे घडला आहे। चाकोरी येथे तमाशाचा कार्यक्रम झाल्यावर परत निघालेल्या गाडीवर काही गुंडांनी हल्ला चढवत कलाकारांना बेदम मारहाण केली, तसेच महिला कलाकारांची छेडछाड करत त्यांचा विनयभंग केला गेलाय। या प्रकाराचा सर्व थरातून निषेध होतोय। हल्लेखोरांच्यावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे। या तमाशा फडाचे प्रमुख यांनी हल्लेखोरांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। नमस्कार, मी रघुवीर तुकाराम खेडकर आज तुमच्या पुढे हात जोडून विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। आमचा दुसरा फक कैलासवासी तुकाराम खेडकरचं पांडुरंगमुळे मांजरवाडीकर सोबत आविष्कारमुळे मांजरवाडीकर या फळाला नाशिक जिल्ह्यात चाकोरी या गावी रात्री कार्यक्रम सुटल्यानंतर काही लोकांनी हल्ला करून कलावंतांना जखमी केलं, महिलांची छेडछाड केली, विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, त्यातून कलावंतांना खूप जायबंदी केलं, लाकडांनी काठ्यांनी मारहाण केली, तोंडावर डोक्यावर वार करण्यात आले। असे हल्ले आमच्यासारख्या लोक कलावंतावर झाल्यावर आम्ही जगायचं कसं? या महाराष्ट्रासाठी आमच्या तीन पिढ्या झटलेल्या आहेत, महाराष्ट्राचं प्रबोधन केलेलं आहे आणि महाराष्ट्र जागा करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। आणि अशा कलावंतांवर जर असे हल्ले होत असतील तर ही खूप निंदनीय गोष्ट आहे। आम्ही कुणाकडे दाद मागायची? सरकार मायबापाला माझी विनंती की याचा तुम्ही खूप मोठा कसोटीने तपास लावणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांनी हे काही केलेलं आहे त्यांना खूप मोठी शिक्षा होणं गरजेचं आहे, नाहीतर आमच्यासारख्या कलावंतांना महाराष्ट्रात जगता येणार नाही। अहो, आम्ही पोटानी मारलेली माणसं, आम्ही का तुमच्या गावात येऊन दांडगाई करू शकतो का? आणि मग तुम्ही आमच्यावर असा अन्याय करणं किती चुकीचं आहे, फार मोठा अन्याय झालेला आहे। आणि सरकार मायबाप, माझी विनंती आहे की याला काहीतरी वाचा फोडा। आणि सर्व गावांना, महाराष्ट्रातील सर्व गावांना मी विनंती करतो की असे हल्ले तमाशगिरांवर करू नका। आम्ही पोटानी मारलेली माणसं आहोत, गरीब माणसं आहोत, तुमच्या जीवावर तुमच्या गावात येतो, आम्ही काही दांडगाई करणारी माणसं नाही। तर या हल्ल्याचा मी निषेध व्यक्त करतो, परंतु तुम्ही सर्वांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ काहीतरी आवाज उठवा, एवढी माझी तुम्हाला सर्वांना, महाराष्ट्रातील सर्व तमाशा कलावर प्रेम करणाऱ्या रसिकांना, मायबापांना माझी आग्रहाची कळकळी। निपक्ष आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा। आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार, धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी, तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली। आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या ग्रहस्थाव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे। आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा
आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.